विद्यार्थी मित्रांनो समाजसेवक अण्णा हजारे जेव्हा माझ्या क्लिनिकला त्यांच्या पाठदुखीसाठी आले होते तेव्हा त्यांची ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांनी माझ्या डायरीमध्ये एक सुविचार लिहून दिला काय म्हणाले अण्णा हजारे त्या सुविचारामध्ये अण्णा म्हणाले आपल्या आयुष्यात गुलाबाच्या फुलासारखं राहता आलं पाहिजे अगदी सभोवताली सगळे काटे आहेत तरी पण गुलाबाच्या फुलासारखं फुलता आलं पाहिजे त्यांचे शब्दच असे आहेत की काटेरी कुंपणात राहून गुलाबासारखं ज्याला हसता येईल त्याचं जीवन यशस्वी होईल आणि दुसरा एक सुविचार त्यांनी लिहिला होता की ज्या झाडाला फळं असतात त्यालाच लोक दगडं मारतात या दोन गोष्टींवरनं आपण काय शिकायचं की आपल्याला जर कुणी वाईट म्हणत असेल तर काहीतरी चांगलं आपल्यामध्ये आहे म्हणून आपल्या आपल्याला लोकं नावं ठेवत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सतत हसत राहायला पाहिजे प्रसन्न राहायला पाहिजे कारण काटे आणि दुःख हे आजूबाजूला असणारच आहे पण त्या दुःखातनं पण जर आपण प्रसन्न राहू शकत असू तर आपण यशस्वी होणारच होणार आणि जर आपण आपल्या मनाला निराश केलं हताश केलं तर मग आपल्याकडनं कुठली ॲक्टिव्हिटी होत नाही ॲक्शन होत नाही आणि म्हणून म्हणतात ना, ना निराशेच्या पोकळीमध्ये काहीच घडत नाही म्हणून हसा हसवा आणि आयुष्य जे आहे ना फार सिरियसली घेऊ नका स्वतःला फार सिरियसली घेऊ नका या आयुष्यामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी आपल्याला नाही जमणार किंवा नाही करता येणार आपण जर आपला आत्मविश्वास दांडका ठेवलात तर आपण कधीच निराश होणार नाही आणि गुलाबाच्या फुलासारखं आपण सतत हसत राहू